नमस्कार मंडळी, आपण आज नारायण धारपांच्या 440 चंदनवाडी या कादंबरीची ओळख करून घेणार आहोत. ही कादंबरी साकेत प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली आहे. मराठी भयकथा म्हटले की पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे नारायण धारप. धारपांनी 1960 दशकात लेखनाला सुरुवात केली होती. त्यांनी 100 जास्त पुस्तके लिहिलेली असून भयकथा हा त्यांच्या लेखनाचा मुख्य गाभा राहिलेला आहे. तथापि काही विज्ञान कथा तसेच काही कौटुंबिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या आहेत. ही कादंबरी त्यांच्या भयकथांपैकीच एक आहे. या कथेच्या नावावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की 440 चंदनवाडी हा एक पत्ता आहे. कथेमधील चंदनवाडीतल्या 440 नंबरच्या प्लॉटवर एक जुन्या काळातला बंगला होता. या प्रकारचा असा हा एकमेव बंगला तिथे शिल्लक होता. त्याच्या आजूबाजूच्या बंगल्यांच्या जागी मोठ्या इमारती, हॉटेल्स, बँका इत्यादी होऊन या भागाचा पूर्ण कायापालट झाला होता. पण या बंगल्याचे काही रिकन्स्ट्रक्शन झालेले नव्हते. सध्या हा बंगला सदावर्ते यांच्या मालकीचा होता. सदावर्ते कुटुंब त्या बंगल्यात राहत होते. त्यांना 2 होती, 15 सुनीता आणि 7 सुनील. त्यांचा बंगला जुन्या बांधणीचा असल्याने त्या बंगल्याला एक तळघर होते. हे तळघर स्वयंपाकघराच्या खाली होते आणि त्याचा दरवाजा स्वयंपाकघरातच उघडत असे. सदावर्त्यांना त्या घरात राहायला येऊन 1.5 झाली होती. सगळे कसे अगदी उत्तम चालले असताना त्यांच्या मुलीला म्हणजे सुनीताला भयानक स्वप्न पडायला लागली होती. प्रत्येक स्वप्नामध्ये घर आणि घराच्या आसपासचा परिसर येत असे. पण स्वप्नातल्या घराची अवस्था खूप वाईट भयानक अशी होती. घरातल्या सगळ्या खोल्या रिकाम्या होत्या. भिंतींना रंग नव्हता. सगळीकडे धूळ होती. कसला तरी घाणेरडा वास घरामध्ये पसरलेला होता. माशा घरामध्ये फिरत होत्या. फरशीवर वाळकी पाने, सुतळ्या, फाटकी पोती, कागदाच्या घड्या, माती, चिखल अशी नुसती घाण सगळीकडे झालेली होती. एका स्वप्नात तर ती तळघरात गेलेली होती. तेव्हा तळघराच्या मध्यभागी एक शेकोटी पेटवलेली तिला दिसली होती. तिला प्रश्न पडला की तळघरात कोणीही नसताना ही शेकोटी कोणी पेटवली असेल. आणि तेवढ्यात तिला दरवाजाचा आवाज येतो. मागे वळून पाहते तर काय, तळघराचा दरवाजा सावकाश बंद होत होता. ती शक्य तितक्या वेगाने जिन्याच्या पायऱ्या चढून वरती जाते. पण दरवाजा आधीच बंद होतो. दरवाजा उघडा म्हणून ती जीवाच्या आकांताने ओरडू लागते. तेवढ्यात तिचे लक्ष परत जिन्यावरून खाली तळघरात जाते. तेव्हा तिला शेकोटी शेजारी कोणीतरी गुडघ्यात डोके खोपसून बसलेले दिसते. ती घाबरून आरडाओरडा करायचा बंद करते. तिला वाटते की तिच्या आवाजाने ते जे कोणी तिथे बसलेले होते त्याचे लक्ष तिच्याकडे जाईल आणि तो तिला जिवंत सोडणार नाही. हा विचार करत असतानाच ते जे काही होते त्याच्या हालचाली सुरू होतात. त्याची गुडघ्यातली मान सावकाश वरती यायला लागते. पुढच्या काही सेकंदात सुनीता त्याच्या नजरेत पडणार होती आणि तेवढ्यात सुनीताला दचकून जाग येते. दुसऱ्या दिवशी पण असेच काहीतरी विचित्र भयानक तिला स्वप्नात दिसते. तेव्हा ती बंगल्याशेजारच्या बागेत होती. तिसऱ्या दिवशी तिची आई तिच्या खोलीत झोपूनसुद्धा सुनीता झोपेत घाबरून ओरडते. तेव्हा त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनासुद्धा वाटते की हा काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय. म्हणून ते सदावर्त्यांना सुनीताला डॉक्टर गौतम यांच्याकडे घेऊन जाण्याचा सल्ला देतात. तर पुढे डॉक्टर गौतम कशा पद्धतीने सुनीतावर उपचार करतात, तिला स्वप्न पडायची थांबतात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढे कादंबरीत वाचायला मिळतातच. तसेच त्या बंगल्याचा इतिहास, तिथला तो विचित्र प्रकार काय असतो हे शोधत असताना आलेले भीतीदायक थरारक अनुभव, काहींचा तर जीव थोडक्यात बचावलेला असतो, हे सर्व तुम्हाला कथेच्या ओघात वाचायला मिळेल. खूप सारी नवीन पात्र पण पुढे या कादंबरीमध्ये येतात. धारपांनी प्रत्येक प्रसंगाचे सविस्तर असे केलेले वर्णन आपल्याला वाचताना जाणवतेच. पुढे काय होणार याची उत्सुकताही कायम टिकून राहते. तसेच वातावरण निर्मिती अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे. भयकथांमध्ये शुभ आणि अशुभाचा संघर्ष नेहमीच दाखवलेला असतो. त्यात कोणते नाविन्य आणायचे हे लेखकाच्या कौशल्यावर अवलंबून असते. धारपांनी या कथेत दुष्टशक्तीविरुद्ध मानसशास्त्र, मंत्रशास्त्र आणि तंत्रशास्त्र एकत्रित आल्याचे दाखवले आहे. या कथेमध्ये पुढे कल्हार नावाचे एक तांत्रिकाचे पात्र येते. हे पात्र धारपांनी खूपच सुंदर रेखाटले आहे. मला स्वतःला ते वर्णन खूप आवडले.
प्रत्येक प्रसंगाचे वर्णन इतके सविस्तर आणि चित्रदर्शी केलेले आहे की ही कादंबरी आहे तशी सिनेमाची स्क्रिप्ट म्हणून पण वापरता यावी। तर तुम्ही हे पुस्तक वाचलेले नसेल तर नक्की वाचा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका पुस्तकासोबत। थँक्यू।